नेता राहुल गांधी देश भर में भारत जोड़ो यात्रा कर रहे हैं। दक्षिण भारत से शुरू हुई ये यात्रा कुछ दिनों में महाराष्ट्र में आने वाली है। इसी को देखते हुए सोमवार को कांग्रेस के शहर कार्यालय देवड़िया भवन में महिला अघाड़ी की ओर से अढ़ावा बैठक का आयोजन किया गया था। इस बैठक में कांग्रेस के सभी प्रमुख पदाधिकारी उपस्थित हुए थे। हसण्यासारखा विषय आहे। एक व्यक्ती आज सर्वांना माहिती आहे, राहुलजींना ही यात्रा, भारत जोडो यात्रा, भारताला एकत्र करण्यासाठी ही यात्रा आहे, तोडण्यासाठी नाही। तोडायचं असतं तर घरात बसून पण तोडू शकतो माणूस, जोडण्यासाठी। आज मला सांगा, इतके हजार किलोमीटर जेव्हा ते पायी चालून येत आहेत, आज गांधी परिवाराचा प्रमुख नातू म्हणून ते आहे, आणि मला सांगा त्यांना इतकं पायी चालायची काय गरज आहे। आज ते नाही आले तरी त्यांचं काही पद हटणार नाही आहे, कारण ते कुठलंही पद घेण्याच्या मागे राहत नाही। पीएम पद जे लोक सोडू शकतात अशा लोकांवर तुम्ही टिपाटिपणी करता। आता मला भाष्य करायला लावू नका। इतिहासामध्ये सर्वांना माहिती आहे की जे बलिदान आहे हे काँग्रेस पक्षाचं आहे, गांधी परिवाराचं आहे, हे भाजपचं आहे।